नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली पान नंबर 11 बघा। या पान नंबर 11 वरील चित्र आपल्याला आता पाहायची आहेत आणि त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत। चला तर मग आपण आता चित्र बघू। आता मी तुम्हाला एक एक चित्र दाखवतो, ते चौकोनामधल्या चित्राचं नाव तू मी बघायचं आणि ते सांगायचं आहे। बघा बरं, हे पहिल्या नंबर चित्र बघ बरं, कोणतं चित्र आहे? कप, बरोबर। चला पुढचं चित्र बघूया आता। हे चित्र कशाचं आहे कोणाला सांगता येतं? बरोबर, मासा। हे सांगा बरं, हे कसलं चित्र आहे रे? हे आहे लाटणे, बरोबर। आणि हे हिरवं हिरवं काय दिसतंय आता शेवटी, दिसतंय का? हां, भाजी दिसते, पण कोणती भाजी आहे ती? नाव सांगा बरं त्या भाजीचं। बरोबर, पालकची भाजी। कशाचं चित्र आहे ते? पालकची भाजी। आता बघा खाली दिसते का तुम्हाला? आता प्रत्येक चित्राला खाली नाव दिलेलं आहे, ते नाव आता आपण वाचूयात। नाव सांग आणि नाव दाखव। बघा या चित्राचं नाव काय आहे बघा परत एकदा। हे कपाचं चित्र आहे, बरोबर। आणि खाली हे त्याचं काय असतं? नाव असतं। मन मग काय नाव आहे ते? कप। आपण जे बोलतो ना वस्तूला नाव, तेच या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे। आणि ते बोलताना कप म्हणावं लागतं आणि लिहिताना अशा पद्धतीनं ते लिहिलेलं असतं, त्याला कसं असतं? कप, बरोबर। चला आता दुसरं चित्र बघूयात। दुसरं चित्र आहे मासा। बघा मग त्याचं नाव कसं दिसतंय तुम्हाला खाली? मासा, आलं लक्षात? चला तीन नंबर चित्र परत बघूयात। लाटणे, बरोबर। लाटणे नाव कसं आहे खाली बघा? लाटणे। पुढचं आहे भाजीचं चित्र, पालकची भाजी, पालक म्हणू आपण फक्त। तर मग हे आहे नाव पालक, बरोबर। चित्र बघितलं आणि त्याचं नाव तुम्ही सांगितलेलं आहे। आता जोड्या लावायच्या आहेत आपल्याला, काय करायचं आहे आपल्याला? चला मग जोड्या लावूयात आपण, योग्य जोड्या लावायच्या। आता तुम्ही चित्र आणि नाव बघितलं मग अशी माझ्या मागे बोलले सुद्धा। आता बघा, आता या ठिकाणी एका बाजूला हे बघा मगाचे जे चित्र आहेत ते सर्व चित्र एका खाली एक दिलेले आहेत आणि इथं दुसऱ्या बाजूला त्यांची नावं दिलेली आहेत। म्हणून चित्र आणि नाव यांच्या जोड्या तुम्हाला लावता आल्या पाहिजेल। चला मग आता आपण चित्र आणि नाव यांच्या जोड्या लावूयात। एक जोडी त्यांनी लावून दाखवली आहे बघा बरं, ही पालक, पालकचं चित्र आणि पालकचं नाव, ही नाव आणि चित्र यांची जोडी लावलेली आहे। आता आपण दुसरं चित्र बघूयात। हे बघा बरं, दुसरं चित्र कशाचं दुसरं चित्र आहे, दिसतंय का? कोण सांगतं? कप। मग कप नाव शोधा बरं, या इकडच्या शब्दांमध्ये कप नाव कुठं दिसते तुम्हाला? दिसतंय ना, किती नंबरला आहे ते? बरोबर, हे तुम्हाला इथं 4 नंबरला कप नाव दिसतंय। मग जोडी जुळवा ती। चला मग आपण ती जोडी जुळूयात। अशा पद्धतीने सर्व चित्रांच्या आणि नावांच्या आपल्याला जोड्या जोडायच्या आहेत। चला मग आता कपची जोडी आपण जोडूयात, ठीक आहे? हा कप, हे कपचं चित्र आणि खाली हा कप शब्द जोडला की नाही? परत हे खाली मासा आणि मासाचं नाव कुठं आहे मग? हे वरती आहे, बरोबर। नंतर हे शेवटचं चित्र लाटणं, लाटणे, लाटणेचं नाव कुठं आहे? हे लाटण्याचं नाव आहे। अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकामध्ये चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावायच्या आहेत। आता पुढचा अजून घटक आहे नाव आणि नावांच्या जोड्या लावायच्या, बरोबर। आता आपण फक्त नावं बघूयात, बरोबर। इकडं पण नावं आहेत आणि तिकडं पण नावं आहेत, बरोबर। इकडं आहेत हे नावं आणि इकडची आहेत ही नावे। आता बघा, त्यांनी एक नाव जोडी लावून दिलेली आहे पालकची, बरोबर। पालकनं या नावाची जोडी लावून दिलेली आहे।
सारख्या सारख्या नावांचे जोड्या लागले बघा, हा पालक इकडे पण हा पालक आहे आणि या ठिकाणी बाणाने त्या जोड्या दाखवलेल्या आहेत। आता आपण पण सारख्या सारख्या नावांच्या जोड्या लावून बघूयात। चला पहिला शब्द कोणता आहे, पहिला शब्द आहे कप, बरोबर। मग कपची जोडी कुठे येईल, या खाली दिसतोय का तुम्हाला कप त्यासारखा शब्द कप, बरोबर। कपची जोडी कपला लावायची आहे, ठीक आहे। चला तर मग आपण आता कपची जोडी कपला लावू, कपची जोडी कपला, माश्याची जोडी माश्याला, लाटण्याची जोडी लाटण्याला, लाटणे लाटणे, मासा मासा, पालक पालक, कप कप, अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकावर बाण काढायचे आहेत। तुम्हाला असे बाण काढता येतात का नाही बघा, आता आपण पेनच्या साह्याने तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात। चला इकडे लक्ष द्या, आता परत एकदा कशा लावायचे तुम्ही, मग तुम्ही पेननं नुसती रेषा जरी रेषेने जरी जोडले तरी चालेल। चला मग कप जोडूयात आपण, तुम्ही जोडायचं मग, बरोबर। चला आपण एकदा परत एकदा रेषेच्या साह्याने आपण त्या जोड्या जोडण्याचा प्रयत्न करूयात। कप कप, मासा मासा, पालक पालक, लाटणे लाटणे, अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकावर सरळ रेषा मारून किंवा बाण दाखवून जोड्या जोडायच्या आहेत। धन्यवाद।